पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव कारेगाव पंचतारांकित एमआयडीसी मधील घातक रसायनांचा कचरा राज्यातील काही जिल्ह्यांमधून येऊन त्यावर काही प्रमाणात प्रक्रिया केली जाते, तर काही रसायने पाण्यातून सरळ ओढ्या नाल्यांमधून थेट घोड नदीमधून चिंचणी धरणात जाते। त्यामुळे केवळ या एमईपीएल कंपनीच्या परिसरातील 7-8 गावांचाच प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला नाही, तर या नदीचे व धरणाचे पाणी वापरणाऱ्या या संपूर्ण लोकसंख्येला त्रास होत असल्याने शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी रांजणगाव गणपती येथे पुणे नगर हायवे अडवून तेथे निषेध सभा घेण्यात आली। यावेळी सुरेश भोर, राहुल पाचरणे, शेखर पाचुंदकर, शशिकांत दसगुडे, आबासाहेब सरोदे, अरुणराव घावटे, विठ्ठल घावटे, अंकुश इचके, विक्रम पाचुंदकर, लक्ष्मण सांबारे, गहिनीनाथ जाधव, सरपंच उज्ज्वला इचके, लक्ष्मीबाई जाधव, डॉक्टर संतोष शिंदे, प्रकाश थोरात, विठ्ठल पवार, गणेश सरोदे, गणेश कर्डिले, किरण झंझाड, शंकर रासकर, संजय शिंदे, सोन्याबापू दसगुडे, तसेच निमगाव भोगी, अन्नापूर, सरदवाडी, कर्डिलवाडी, अहमदाबाद, शिरूर ग्रामीण, शिरूर नगर परिषद हद्दीतील बाधित लोक बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी शिरूरचे डीवायएसपी प्रशांत ढोले, रांजणगाव कारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाघमोडे, रांजणगाव एमआयडीसीचा अग्निशमन बंब, आपत्कालीन कक्ष तसेच पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर होता। रास्ता रोकोमुळे काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। याच रास्ता रोको आंदोलनाचा प्रत्यक्ष आढावा घेत लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। रांजणगाव गणपतीच्या या चौकामध्ये एमईपीएलच्या कंपनी विरोधात या ठिकाणी रास्ता रोको केला आहे। त्या ठिकाणी 7-8 गावच्या गावचे सर्व नागरिक, शेकडो नागरिक, इथं महिला सरपंच, तुम्ही सरदवाडीचा सरपंच, आपण बऱ्याच वेळा आंदोलन केलंय पण कंपनी जाग नाही आली। आपलं ठरलं होतं का त्या कंपनीवर मीटिंगमध्ये की ती कंपनी बंद राहील, परंतु चालू होती, आता तुमच्या भावना काय? आता ही कंपनी जोपर्यंत ही कंपनी बंद होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन असंच चालू राहील। आणि हे आंदोलनाचं आमचं पहिलं पाऊल आहे। जर कंपनी बंद नाही झाली तर आम्ही इथून पुढे याच्या पुढचं आंदोलन हे खूप खतरनाक आंदोलन असेल आमचं, आणि कंपनीच्या समोरच आम्ही हे आंदोलन करू। आणि यासाठी आमच्या महिला खूप सक्षम आहेत, सगळ्या महिला, आणि महिला मिळूनच आम्ही सगळ्या कंपनीच्या समोर उपोषणाला बसू। बाकी कंपनीवाल्यांना आमची एक इशाराच असं समजा की जोपर्यंत कंपनी बंद होत नाही तोपर्यंत आम्ही माग हटणार नाही आणि कंपनी बंद पाडल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या काय भावना, तुमचं नाव सांगा, तुमचं पद सांगा, आणि काय परिस्थिती काय, आता काय प्रॉब्लेम आहे? मी सुप्रिया संजय पावशे, माझी सरपंच निमगाव भोगे। ह्या कंपनी एमईपीएल कंपनी विरुद्ध आम्ही 15 वर्ष झाले निवेदन देत आहे। आमदार पासून खासदार सर्व प्रमुख मंत्र्यापर्यंत निवेदन दिलेलं आहे, परंतु कोणी आम्हाला याची साथ दिली नाही। कंपनी बंद करण्याचं आम्ही निवेदन देतो। कंपनी बंद केली नाहीच, परंतु कंपनीला वाढीव क्षेत्र या एमआयडीसीने दिले आहे, तर याचा जबाबदार कोणी हे आम्हाला सुद्धा माहीत नाही। आणि ही कंपनी पासून आमचं शेती, पाणी, हवा सगळं दूषित झाले, शेतकऱ्यांचं आरोग्य दूषित झालेलं आहे। ही कंपनी जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आम्ही काही माग हटणार नाही। सर्व महिला बघणी या कंपनीच्या गेटच्या समोर उभं तिथंच बसून राहणार आहे। या ठिकाणी अशोक बापूंच्या कार्यकर्ता महिला राष्ट्रवादीच्या एका ठिकाणी आहेत। राणीताई, तुम्ही काय सांगाल? आज तुम्ही सुद्धा या ठिकाणी आलाय, तर खरं तर अशोक बापूंचा हा एरिया नाही आहे, मतदारसंघ नाही, तरी पण तुम्हाला त्यांनी पाठिंबा दिलाय, तुमचं काय मत आहे? आज एमईपीएल कंपनी हटाओ यासाठी आपण रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। तर आम्ही सर्व शिरू ग्रामीण असेल आजूबाजूचे गाव सगळे यामध्ये सहभागी झालेलो आहे। याच्या 2 दिवस अगोदर मला वाटतंय कार्य सम्राट आमदार अशोकबापू पवार यांनी यासाठी पाठिंबा दिलेला आहे, कारण का हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। आणि जर ही कंपनी बंद झाली नाही तर सर्वांचं जीवनमान उद्ध्वस्त होईल। आज ह्या महिला रस्त्यावर उतरल्या आहेत, त्याच्या पाठीमागं गंभीर असं कारण आहे। तर सरकारला एकच विनंती आहे, जर तुम्ही ही कंपनी बंद पाडली नाही तर महिला हे आमरण उपोषण तर निश्चित करतील, परंतु या पुढे निश्चित स्वरूपात तीव्र आंदोलन छेडलं जाईल। आज या ठिकाणी महाराष्ट्र युनिवर पॉवर कंपनी ही संपूर्ण राज्यातला घातक कचरा आमच्या परिसरामध्ये म्हणजे रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये आणून या ठिकाणी जवळजवळ 1000 खोल फूट त्या केमिकलयुक्त पाणी त्या ठिकाणी जिरवलं जात आहे, आणि ते पाणी
त्यातूनही जे आता पाणी बाहेर पडतंय ते पाणी आमच्या परिसरामध्ये सोडलं जातं ते इतकं घातक आहे की गेली 2013 सालापासून निमगाव भोगी अहमदाबाद अन्नापूरसह गावं संघर्ष करत आहेत की आमच्या परिसरातली जनावरं माणसं पक्षी हे तर मृत पावलेच परंतु त्याच्याबरोबर वातावरणामधलं जमीन प्रदूषित झालेली आहे, हवामान प्रदूषित झालेलं आहे, पाणी प्रदूषित झालेलं आहे. हे जर तात्काळ थांबलं नाही तर भविष्य काळामध्ये आमच्या पंचकृषीसह मग त्याच्यामध्ये शिरो ग्रामीण असेल तर तळवाजा वाडीपासून तर या ठिकाणी भविष्य काळामध्ये शिरू नगर परिषद सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होईल. कारण हे पाणी नगर परिषदेच्या हातीमध्ये जाऊन प्रत्यक्ष लोकांना पिण्यासाठी उपयोगात येते म्हणून या पुढील आंदोलन आमचं फार तीव्र स्वरूपात आम्ही करणार आहोत जर आजचा निर्णय नाही झाला तर. अण्णापूरचे उपसरपंच आहेत डॉक्टर सतोष शिंदे, आपण आंदोलन केलंय, आपल्या गावाचा मोठा सहभाग आहे, काय म्हणणं तुमचं आता? आम्ही या ठिकाणी गेले 2 महिन्यापासून आणि आजूबाजूची गावं गेले 15 वर्षापासून या आंदोलनात उतरलेले आहोत आणि आमची प्रामुख्याने मागणी अशी असेल की जी एमआयडीसी आता एमआयडीसी मध्ये एमईपीएल कंपनी जी आता घातक केमिकल सोडतीये, लोकांच्या आरोग्याशी खेळतीये, पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो होतो आणि इथून पुढेही जर आम्हाला प्रशासनाने सहकार्य केलं नाही आणि ही घातक केमिकल सोडणारी कंपनी जर इथून गेली नाही याच्यानंतर येणाऱ्या 5 तारखेला मोठ्या स्वरूपातलं आंदोलन या ठिकाणी उभं करण्यात येईल आणि हे आंदोलन रस्त्यावर नसून किंवा इतर कुठे नसून कंपनीच्या गेटवरच असणार आहे आणि शेतकऱ्यांच्या मार्फत जी कंपनी त्या दिवशी बंद करण्यात येईल मग त्याचे काय जे परिणाम होतील त्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी एवढीच एक मागणी आहे. आंदोलनामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत, तुमची या ठिकाणी शेती गेलेली आहे, मेजर साहेब काय परिस्थिती आहे? आज गेल्या 11 वर्षापासून जमिनी बिलकुली थोडी थोडी करून आज नापीक झालेली आहे. आज 8 वर्षापूर्वी संत्र्याचा बाग काढावा लागला, त्याच्यानंतर 5 वर्षापूर्वीपासून पाणीचं जर छाया केला तरी तो सुद्धा फुटतो. गेल्या 2 वर्षामध्ये आज रोजी शेतामध्ये ससा असेल कोणत्या प्रकारचा पक्षी सुद्धा राहिलेला नाही. एवढेच नव्हे तर शेतात कोणतंही पीक घेतलं तरी ते चांगल्या पद्धतीने येत नाही. गहू पेरला तरी 1 फुटाच्या वर उंची येत नाही, ऊस केला तरी सुद्धा त्याचं टनेज 220 ते 225 टनापर्यंत येतं. म्हणजे झालेल्या खर्चामध्ये सुद्धा शेतकऱ्याला 1 रुपया प्रॉफिट होत नाही. अशा पद्धतीने आज रोजी गाव सोडून जाण्याची परिस्थिती आलेली आहे. अनेक वर्षापासून याच्या विरोधात लढा देत असताना सुद्धा शासन असेल प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही, त्यामुळे आज दुर्दैवाने रस्ते रोको करण्याचा भाग पडला. या ठिकाणी तुमचं नाव सांगा आणि काय परिस्थिती आहे? बापू दशरथ जाधव, लिमगाव. आज आमची अशी परिस्थिती साहेब, आज त्या तलावाखाली आमची 7-8 एकर जमीन बाग आहे, असून सुद्धा अशी परिस्थिती आहे. जनावर बैल ढोर सगळे मरायला लागल्यात, बिलकुल पीक येत नाही, पाणी दिलं का जळून जाते, त्याच्यामुळे एवढी परिस्थिती वाईट म्हणून आम्हाला या रस्त्यावर यावं लागलं. पुन्हा पुन्हा सांगून सांगून सुद्धा कंपनी काय ऐकत नाही, अशी परिस्थिती आहे. बाबा तुमचं नाव सांगा, जनावरांची काय परिस्थिती, काय काय होते? आमची जनावर जी पाणी पितात ना ते केमिकल पाण्यामुळे मरून गेलेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला कंपनी हटवा म्हणून असं आमचा आदेश आहे. आणि आणखीन प्रस्ताव असा, आजारी प्रत्येक माणसाला पाणी पिताना आजार होते आणि आजार झाल्यानंतर ते केमिकल पिल्यामुळे झाल्यामुळे जनावर जगती राही. माझ्या 200 मेंढ्या होत्या, एकही मेंढी राहिली नाही, त्याच्यामुळे मी मेंढ्या ओपून टाकल्या, अशा ठुल्या नाही तर एक सुद्धा. आता हा तर ते केमिकल पाण्यामुळे भरपूर मेंढे मेल्यामुळं ती एकही मेंढी ठुली नाही आणि त्याचा प्रभाव झाल्यामुळं या कंपनीत आम्ही 13 वर्षापासून आंदोलन करतो, कोणीही विचार करीत नाही त्याचा. त्याच्याकरता भरपूर आणखीन विधान द्यावं. आता आम्ही असं विचार करणार आहे की कंपनी जर आम्ही थांबलो तर कंपनीची कुठलीही गाडी आतमध्ये कचऱ्याची जाऊ देणार नाही आणि जरी गेली तरी आम्ही आडवा पडणार आहेत. आमचं धनगर समाज आहे, धनगर समाज असल्यामुळं आहिल्याबाई होळकर जशी लढली होती तशी आम्ही सुद्धा लढणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, 17 प्रकारचे जातीचे माणसं प्रकट करून लढाई केली, तशी आम्ही धनगर समाज इथं सुद्धा लढू शकतो. चौले बाबांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे कारण त्यांची जनावरं मेलेली आहेत, आता एक सुद्धा मेंढी नाहीये. या ठिकाणी तुमची काय प्रतिक्रिया आहे? एमईपीएल कंपनी गेले 10-15 वर्षापासून आमच्यापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचा परिणाम आम्हाला त्या पाण्यामध्ये जरी हातपाय धुतले तरी ते पांढरं पडायचे. 10 वर्षापासून थोडं थोडं त्याची प्रतिक्रिया जाणवत होती आणि आताच्या काळात खूप त्याचा तकलीफ होती. म्हणजे त्या पाण्याने आम्ही
हातपाय सुद्धा धुवू नये, शेतीला जर वापरलं तर त्याचे पीक सुद्धा नासून जातात अशी सध्या प्रक्रिया आहे. आणि जोपर्यंत कंपनी प्रत्येक आंदोलनात आम्ही अहमदाबाद पंचक्रोशी सगळे सहभागी होऊ प्रत्येक. माझं नाव सुनील शिवराम यावर आहे, एक निमगाव भोगेचा एक शेतकरी आहे. आज आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं होतं या ठिकाणी, पण आता प्रशासन काय करते याकडे सगळं लक्ष आहे, नाही तर भविष्यात अजूनही तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत. शेतीची काय परिस्थिती आता 15 वर्षापासून आमच्या शेतजमिनीमध्ये कसल्याही प्रकारचं पीक येत नसल्यामुळे खऱ्या अर्थानं जे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे ते शेतजमीन आमची महाराष्ट्र पॉवरच्या कंपनीच्या खालोखाल असल्यामुळं त्याचा तडाखा जास्त प्रमाणात आम्हाला बसवतो. त्या अनुषंगाने आम्ही आज आंदोलन या ठिकाणी केलं होतं. आता त्या आंदोलनामध्ये काय प्रशासन जबाबदारी पार पाडतंय त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. याच्यामध्ये जर शासनाने प्रशासनाने जर जबाबदारी व्यवस्थित नाही केलं तर खऱ्या अर्थाने मोठं आंदोलन यापुढे उभं करणार आहोत सगळेजण आम्ही मिळून. यापुढे जे काय होईल त्याला प्रशासन जबाबदार राहील.